कार विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मी अनिल लहाने घेऊन आलो तुमच्या आवडीचा विषय ग्रंथालय आणि माहितीशास्त्र मित्रांनो हा भाग दहावा आहे आणि या दहाव्या भागामध्ये आपण प्रकरण दुसरं पाहतो आहोत अत्यंत महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि दैनंदिन कामकाजाच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण फार महत्वाचं आहे ग्रंथालय व्यवस्थापन मात्र याच्यामध्ये काय आहे आजच्या या दहाव्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा घटक जाऊया पुढे जाऊया आणि पाहूया ग्रंथ देवघेव पद्धती मागच्या भागामध्ये आपण ब्राऊनची देवघेव पद्धत पाहिलेली आहे आणि या ब्राऊनच्या देवघेव पद्धतीमध्ये ग्रंथ देताना आणि घेताना कमी वेळात काम होते म्हणून ते फायद्या सांगितल्या गेलेल्या आहेत परंतु या ब्राऊनच्या देवघेव पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचा दोष म्हणून जातो आणि तो म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची कायम नोंद नाही देवघेवीची कायमची नोंद नाही हा दोष आहे मग हा दोष दूर करण्यासाठी नवीन पद्धत उदयास आली आणि त्या नवीन पद्धतीचं नाव आहे नेवार्क देवघेव पद्धत नेवार्क नाव नेवार्क नेवार्क हे गाव आहे अमेरिकेतील न्यूजर्सी राज्यामधील नेव्हॉर्क हे एक शहर आहे आणि या शहरामध्ये सार्वजनिक ग्रंथालय पब्लिक लायब्ररीचे लायब्ररियन आठवले तुम्हाला आपण ज्यावेळेस ग्रंथालय संघ पाहत होतो त्यावेळेस एस एल ए पाहिला आपण तर त्या एस एल एचे अध्यक्ष प्रमुख फाउंडर मेंबर आणि आय एल एचे सुद्धा मेंबर ते आहेत जॉन कॉटनडाना यांनी ही पद्धत एकोणावीसशेमध्ये सुचवली ब्राऊनची कधी आली अठराशे पंच्याण्णवमध्ये पण यांनी ही तयार कधी केली ही तयार केली त्यांनी के अठराशे पंच्याण्णवमध्ये हे बघा नेवार्क हे नेवार्क मधील ही पब्लिक लायब्ररी आणि याच पब्लिक लायब्ररीमध्ये ग्रंथपाल असणारे डॉक्टर मिलविल डुई तुम्हाला मागच्या वेळेस दाखवला होता मी फोटो हे जॉ मिल नाही डॉक्टर जॉन कॉटनदाना हे आहेत जॉन कॉटनदाना यांनी या नेवार्क ग्रंथालयामध्ये एक प्रायोगिक तत्वावर एक पद्धत तयार केली आणि त्याला नाव दिलं नेवारक देवघेव पद्धत ठीक आहे आता ही काय आहे देवग्य पद्धत या देवघ्य पद्धतीमध्ये कोणकोणतं साहित्य लागते त्याबद्दलची आपण चर्चा करूया पहिलं पाहूया पहिलं साहित्य कोणकोणतं लागते त्याबद्दलची माहिती पाहूया आणि यामध्ये हां जॉन कॉटनदा ना एकोणविस्यामध्ये ही पद्धत निर्माण केली ओके लक्षात ठेवायचं आहे इसवी सन नेमकं लक्षात ठेवायचं आहे अठराशे पंच्याण्णव ब्राऊनची दोर्ग्य पद्धत आपल्याकडे माहिती आहे आप आपल्याकडे पाच वर्षांत इलेक्शन होते पण पाच वर्ष लक्ष ठेवायचे अठराशे पंच्याण्णव आणि पाच एकोणाशी यस एकोणावीसशेमध्ये जॉन कॉटनदाना यांनी नेवार्क दैर्घ पद्धत तयार केलेली आहे मग आता या पद्धतीमध्ये कोणकोणतं साहित्य लागते जे साहित्य ब्राऊनच्या पद्धतीमध्ये आहे तेच जवळपास साहित्य इथंही लागणार आहे परंतु थोडाफार ग्रंथपत्र आणि सभासद पत्रामध्ये थोडा बदल आहे तो काय आहे आपण ते पाहूया सुरुवात पाहूया लागणार साहित्य याच्यामध्ये पाहूया पहिला ग्रंथपत्र आता ग्रंथपत्राचा नमुना पाहू आपण हे बघा या पद्धतीनं हे या पद्धतीनं हे ग्रंथपत्र आहे या पत्र पातळ कार्डशीटपासून बनवलेलं असते माझ्याकडे असेल मी दाखवतो हे पातळ कार्डशीटपासून बनवलेलं असते आणि यावर त्या कॉलेजचं नाव त्या कॉलेजचं माहिती छापलेली असते आणि त्याचबरोबर खाली जी रकाने दिलेली आहे तुम्हाला दिसत असतील हां मी दाखवतो तुम्हाला खाली रकाने दिली हे बघा इथं इथं कॉ कॉलेजचं नाव असते हे कॉलेजचं नाव त्यानंतर इथं वर्गांक ज्या पुस्तकाचा जो वर्गांक असेल तो वर्गांक असतो इथं दाखलांक असतो इथं ग्रंथकाराचं नाव हे ग्रंथकाराचं नाव हे ग्रंथ नाम आणि हे तिथं तीन रकाने असतात ही तीन रकाने लक्षात ठेवायची आहेत ज्या वेळेस तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत ग्रंथपत्राचा नमुना काढायचा त्यावेळेस तुम्हाला हे काढता आलं पाहिजेत म्हणून लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये तीन रकानेत एक आहे सभासद क्रमांक दुसरा ग्रंथ परत करण्याचा दिनांक हा ग्रंथ परत करण्याचा दिनांक आणि हा ग्रंथ परत ग्रंथ परत केल्याचा दिनांक येथे लक्षात हे फार महत्वाचं आहे ठीक आहे तर हे झालं ग्रंथपत्राचा नमुना पातळ शीट काढ हे माझ्याकडे आहे हे या पद्धतीने पातळ शीट पासून बनवलेलं असते याचा आकार चार बाय पाच इंच आकाराचा असतो ग्रंथालयामध्ये आता प्रत्येक ग्रंथालयातील व्यक्ती प्रत्येकाच्या सोयीनुसार त्यांनी त्याचा आकार ठरलेला पण जेव्हा मेलविल डुई सॉरी जेव्हा जॉन काटनदाना यांनी ही पद्धत तयार केली तेव्हा त्यांनी चार बाय पाच इंच आकाराचं हे पातळ कार्डशीट पासून तयार केलेलं आहे ठीक आहे हे झालं ग्रंथपत्र याच पद्धतीचं सभासद पत्र सुद्धा आहे ते कसं आपण त्याबद्दलची चर्चा करूया दुसरं साहित्य सभासद पत्र सभासद पत्राचा नमुना आता तो कसा आहे तो सुद्धा त्याच पद्धतीचा आहे बघा ज्या पद्धतीनं ग्रंथपत्र होतं त्याच पद्धतीचं सभासद पत्र आहे फक्त याच्यामध्ये कॉलम जे आहेत ते थोडे बदललेले कॉलम लक्षात ठेवा कॉलम बदललेले आहेत बाकी फॉर्मॅट जसाच्या तसाच आहे कॉलम कोणकोणते ते लक्षात ठेवायचे आहेत इचा याच्यामध्ये त्याने काय केलं इथं सभासद सभासद क्रमांक नंतर सभासदाचं नाव पत्ता हे इथं दिलेला आहे आणि खाली तीन इथं सुद्धा तीन रकाने केलेल्या आहेत लक्षात घ्या किती तीन रकाने हा कोणकोणते एक दाखलांक ग्रंथ परत करण्याचा दिनांक आणि ग्रंथ परत केल्याचा दिनांक पर बरोबर आहे ड्यू डेट इश्यू डेट असं त्याला दिलेलं आहे हे लक्षात ठेवायची रकाने याची आकृती तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही या, या नेवार दिवस वर्णन करसाल त्यावेळेस तुम्हाला हे आकृत्या काढायच्या आहेत कळालं तर हे सभासदपत्र असते ठीक आहे पुढे जाऊया आणि पुढं पाहूया की आणखीन काय काय सांगते मग बाकीचं सा जसं तसंच आहे जसं ब्राऊनच्या देवपद्धतीमध्ये देव दिनांक चिठ्ठी होती बस बिलकुल सेम सेम तशीच देवदिनांक चिठ्ठी ही सुद्धा ग्रंथाच्या तुम्हाला माहिती आहे ही कुठं चिटकवलेली असते पट्टी आता हे पुस्तक आहे या पुस्तकाच्या आतील पानावर हे आतील पान या आतील पानावर पहिल्या पानावर ही, ही चिटकवलेली असते याला म्हणतात ड्यू डेट चिठ्ठी बरोबर आहे ड्यू डेट स्लिप किंवा देय दिनांक चिठ्ठी असं त्याला म्हणतात बरोबर आहे आणि या बाजूला काय असते हे ग्रंथपत्र पाकिट हे पाकिटासारखे हे ग्रंथाच्या शेवटच्या पानाच्या आतील बाजूला या पद्धतीने हे चिटकवलेलं असते याला म्हणतात देय ग्रंथपत्र पाकिट याच्यात ग्रंथपत्र ज्यावेळेस ग्रंथ ग्रंथालयात राहील त्यावेळेस हे ग्रंथपत्र या पाकिटामध्ये ठेवलं जाते या पद्धतीने जेणेकरून पडणार नाही या दृष्टिकोनातून ठीक आहे कळालं चला पुढं जाऊया पुढचं पाहूया अत्यंत महत्त्वाचं ड्यू डेट झाले पुढचं आहे पाकिटाचा नमुना हा वेगवेगळा आहे या पद्धतीचा आहे मी पब्लिक से एक पाकिट मला सापडलं आणि मी ते त्याचा नमुना तुम्हाला दाखवला त्यानंतर पुढचं आहे दिनांकाचा शिक्का येस पूर्वी हाताने लिहिलं जायचं पण हाताने लिहिताना कधी कधी डेट चुकायची अजूनही आपली चुकते कधी कधी आपण नऊ दहा ऐवजी दहा नऊ करतो आणि मग मात्र गोंधळ उडतो तर तो, तो गोंधळ उडणार नाही यासाठी काय आता काय केलेलं आहे की आता रेडीमेट मार्केटमध्ये हे अशा पद्धतीचं रेडीमेट शिक्के येतात त्याला तुम्हाला हि तर डेट से हे तर डेट सेट करायची पॅडमध्ये पुरवायची मारायची नंतर नवीन आधुनिक पद्धत नवीनच आणखीन आलेलं आहे आणि ते आलेलं आहे या पद्धतीचं हे बघा किती सुंदर आहे याच्यामध्येच पॅड आहे फक्त डेट सेट करायची तुम्हाला आणि नंतर फक्त मारत राहायचं या पद्धतीनं ठीक आहे चला पुढं जाऊया आणखीन साहित्य कोणकोणतं कौन आहे ते पाहूया पुढचं साहित्य आणखीन महत्त्वाचं आहे की कप्पे असलेला खण आपण पाहिलेला आहे हे बघा हे ड्रॉवर असते असं इथं इथं कडी असते ही धरायची आणि ह्या अशी इकडं अशी ओढायची ओढायचं आणि ढकलायचं हे कप्पे आहेत या कप्प्यांमध्ये काय असते की ग्रंथपत्र आपण जेव्हा घेतो तेव्हा ते ग्रंथपत्र आता इथं आपल्याला ठेवायचे आहेत ते कसं ठेवायचं आपण ते पाहणार आहोत तर हा कप्पे असलेला खण ठीक आहे नंतर इतर साहित्य इतर साहित्यामध्ये काय काय आहे इतर साहित्यामध्ये आहे पीन पॅड पेन्सिल रबर शाई काही कोरिक पेपर असेल स्टॅप्लर असेल काही इंक असेल वेगवेगळे वेग, पॅडचं सामान असेल वेगवेगळं वेग। जे जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये द लागतात त्या सगळ्या गोष्टी इथं लागणार हे झालं इतर साहित्य ठीक आहे आता हे सगळं साहित्य जमा झालं आता आपल्याला का काय करायचं आहे प्रत्यक्ष ग्रंथाची देवाणघेवाण अन घेवाण प्रत्यक्ष पुस्तक आपल्याला वाचकाला द्यायचं आहे पण द्यायचं कसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर ग्रंथालयामध्ये मुक्तद्वार प्रवेश पद्धत अवलंबिली असेल तर मुक्तद्वार प्रवेश ओपन ऍक्सेस म्हणतो आपण मुक्तद्वार प्रवेश म्हणजे कपाटापर्यंत वाचक जाईल पुस्तक काढून आणेल आणि वाच ग्रंथालय काउंटरवर देईल ठीक आहे या पद्धतीनं जर असेल तर तो काय करेल आपण आता तेच गुरु धरू की आपल्याकडे मुक्तद्वार प्रवेश पद्धत आहे मग वाचक काय करेल कपाटापर्यंत जाईल कपाटाहून त्याला हवं ते पुस्तक काढणार पुस्तक घेऊन तो पुस्तक घेतलं आणि पुस्तक घेऊन तो काउंटरवर येणार आला पाहू आपण पुढे पाहू काय काय साहित्य लागते ते आणि कशा पद्धतीचे पहिलं काम ग्रंथ देण्याची पद्धत ह्याच्यामध्ये वाचक ग्रंथ व सभासदपत्र काउंटरवर देईल बरोबर आहे ग्रंथ समजा हे गुरुधर आहे हे पत्र आहे बर सभासद पत्र ग्रंथ आणि सभासदपत्र काउंटरवर देईल दिलं हे समजा ग्रंथ सभासद पत्र हे सभासद पत्र बरोबर आहे हे काउंटरवर देईल आता काउंटरवर जो व्यक्ती बसला असेल तो काय करेल पहिलं काम की हे जे ग्रंथ आहे या ग्रंथामधलं ग्रंथपत्र काढेल या पद्धतीनं काढलं ग्रंथपत्र काढेल नंतर तुमच्याकडे दीव डेट आहे या पानावर हे बरोबर आहे त्याच्यावर तो काय करेल नोंदी करणार आहे आता कशा नोंदी करणार आहेत इथं नोंदी करायची आहेत नेवार पद्धतीमध्ये नोंदी केल्या जातात लक्षात घ्या इथं नोंदी केल्या जातात ब्राऊनच्या देवघेव पद्धतीमध्ये नोंदी नसतात त्यामुळं वाचकांच्या आवडीनिवडी कळत नाहीत म्हणून त्याच्यावर उपाय म्हणून ही नवीन पद्धत उस असतेच आलेली आहे याला म्हटलेला आहे नेवार्क देवगे पद्धत जी जॉ दाना यांनी ही तयार केलेली आहे ठीक आहे बा आता मग काय पुढे जाऊया हो पाहूया नंतर काय करायचं आहे काउंटरवरचा कर्मचारी मी सांगितलं प्रमाण दे दिनांक चिठ्ठीवर प्रतिसदिनांक टाकणार आहे बरोबर आहे ग्रंथपत्र काढलं पत्र काढलं आणि आता मात्र हे बघा हे तुमच्या हातात दिसते इथंही दिसते आता शिक्का मारायचा आहे शिक्का आता इथं मी मारून दाखवल्यापेक्षा तिथं मारून दाखवतो पुस्तकावर मारून दाखवतो तुमच्या लक्षात राहील आता हे पुस्तक आहे कर्मचारी काय करतात तिथला जो तुम्ही डेट सेट केलेला आहे डेट बघा आलं कक्षात या डेट डेट कोणती असणार आहे की आज जर ग्रंथ घेतला तर सात दिवसांना परत येणार आहे म्हणून ती सातव्या दिवशीची डेट तुम्हाला टाकायची आहे बरोबर आहे म्हणून ज्या दिवशी ग्रंथ परत येणार आहे त्या परतीची डेट तुम्हाला टाकायची आहे ठीक आहे मग आता काय होईल की या पद्धतीनं पुस्तक आहे कर्मचारी त्याच्यावर शिक्का मारणार आहे जी डेट हे बघा चौदा तारीख दिसते चौदा नऊ दोन हजार वीस ला ग्रंथ परत आला पाहिजेत म्हणून त्याच्यावर ड्यू डेट टाकली टाकली आता पहिलं काम झालं दुसरं काम अत्यंत महत्वाचं आहे हे एक काम झालं पुढचं काम की पुढचं काम काय करायचं आहे की काउंटर कर्मचारी ग्रंथपत्रावर सभासद क्रमांक व परतीचा दिनांक टाकला आता ग्रंथपत्र आपण काढलं बरोबर नाही ग्रंथपत्र ग्रंथातून काढलं आता हे इथे दाखवू तुम्ही हे ग्रंथपत्र काढलं आता या ग्रंथपत्रावर काय करायचं आहे जो दिनांक आपण दे दिनांक चिठ्ठीवर शिक्का मारलेला आहे दे दिनांक चिठ्ठीवर मारलेला आहे तोच शिक्का आपल्याला आता इथे ग्रंथपत्रावर मारायचा आहे कसा मारायचा आहे हे या पद्धतीनं सभासद क्रमांक टाकायचा सभासदाचं पत्र घ्यायचं त्या सभासदाचा जो क्रमांक असेल तो सभासद क्रमांक पहिल्या रकाने तुम्हाला लिहायचा आहे सभासद क्रमांक लिहिल्यानंतर परतीचा दिनांक तुम्हाला तिच्यावर टाकायचा आहे या पद्धतीने यस ग्रंथ प्रतीचं दिनांक टाकायचा आहे परतीचा दिनांक टाकला हे झाले दोन काम पुढचं काम आता सभासद पत्रावर काय करायचं आहे तर पत्र वाचकाकडून जे घेतलेलं आहे त्या पत्रावर सुद्धा आपल्याला या ग्रंथपत्रावर जो दाखल पुस्तकाचा दाखलांक आहे तो दाखलांक आपल्याला या सभासद पत्रावरच्या दाखलांक हा जो रकाना दिसतो ना हा दाखलांक या दाखलांक रकान्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दाखलांक टाकायचा येस टाकून घेऊ आपण इथे दाखलांक टाकून घेऊ एक मिनिट हा हे किती आहे सतरा आठशे नव्वद हा दाखलांक टाकला टाकला आता पुढचं काम हे परतीचं परत करण्याचा दिनांक कोणता जो ग्रंथपत्र टाकला तोच टाकायचा आहे मग तो शिक्का घ्यायचा परत इथं शिक्का मारून द्यायचा यस या पद्धतीने मारला झालं चौदा नऊ दोन हजार वीसला ला हा ग्रंथप्रत आला पाहिजेत बरोबर आहे आता ह्या दोन कामं झालेल्या आहेत बरोबर आहे आता काय करायचं आहे आता सभासद पत्र आणि सभासद पत्र आणि ग्रंथ ह्या दोन्ही गोष्टी वाचकाला द्यायच्या आहेत वाचकाला आता हे द्यायचं आहे मग आपल्याकडे जमा काय राहणार ग्रंथपत्र बरोबर आहे आता पुढचं काम की सभासद पत्र आणि ग्रंथ वाचकाला आहे दिला जाईल हे चालला घेऊन तो घरी घेऊन चालला बा नंतर पुढचं काम की आता जमाजा लेली। उड़ी गरंत पत्र जमा झालेली जेवढी ग्रंथपत्र जमा होतील पहा आता आपल्याकडे काय ग्रंथपत्र आणि त्या ग्रंथपत्रावर सभासदाचा क्रमांक आणि परतीचा दिनांक टाकलेला आहे ठीक आहे मग आता हेच जमा झालेली सर्व ग्रंथपत्र आपल्याला काय करायचे फेकून द्यायची का नाही मग शेकोटी नाही शेकोटी ही करायची नाही फेकून द्यायची नाही तर काय करायची आहे ती ही जमा झालेली सगळी ग्रंथपत्र आपल्याला कप्पे असलेल्या खणामध्ये हे बघा हा कप्पे असलेला खण आहे आणि या कप्पे असलेल्या खणामध्ये हे जे दिसतात ना तुम्हाला ह्याच्यामध्ये आपल्याला या देय दिनांक चिठ्ठीच्या मागे दिन ग्र पुस्तकाच्या दाखला अंकानुसार चढत्या क्रमांकानं आपल्याला ते लावून ठेवायचे आहे ठीक आहे झालं काम बरोबर आहे ग्रंथ दिला सभासदपत्र ग्रंथपत्र आपण ठेवलेले आहे बरोबर आहे झालं ही झालं ग्रंथ देण्याची पद्धत काही अडचण नाही चला पुढं जाऊया पुढचा मुद्दा पाहूया की आता ग्रंथ परत कसा घ्यायचा आहे बरोबर आहे आता परत घ्यायचं आहे परत काय करेल वाचक पा वाचकाला येताना जर ग्रंथ परत करायचा असेल तर एक त्याला सभासद पत्र आणावं लागणार आहे आणि दुसरं ग्रंथ आणावा लागणार आहे ह्या दोन गोष्टी त्याला ग्रंथालयात ग्रंथ परत करताना आणाव्या लागणार आहेत ठीक आहे बा मग आता काय करेल त्याच पद्धतीनं की वाचक ग्रंथ आणि सभासद पत्र काउंटरवर देईल हे सुद्धा हे जे वाक्य लिहिलं ना मी हे वाक्य तुम्हाला परीक्षेत लिहायचं आहे बरोबर आहे काय काय पद्धत आहे कसं देणार तुम्ही तर वाचक ग्रंथ सभासद पत्र काउंटरवर दिले दिले ओके आता पुढचं आता काउंटरवरचा कर्मचारी काय करेल काउंटरवरचा कर्मचारी पहिलं काम करेल या ग्रंथाप पत... ग्रंथामधलं जी पहिलं पान आहे ज्याला आपण दे दिनांक चिठ्ठी म्हणतो या दे दिनांक चिठ्ठीवर ड्यू डेट काय आहे ते पाहि बरोबर आहे आणि त्या पु त्या पुस्तकाचा दाखलांक पाहिलं हा दाखलांक इथं लिहिलेला असतो किंवा इथं शिक्का मारलेला असतो दाखलांकाचा हे बघा याच्या जरा डार्क झालेलं आहे हे शिक्का मारलेला असतो दाखलांकाचा शिक्का मारलेला असतो दाखलांक मग हा दाखलांक काय आहे तो पाहिल आणि कोणत्या दिवशी ग्रंथपत्र येणार होता ते कप्पे असलेल्या खणामधून ते शोधल्या जाईल आणि त्या दाखलांकाचा ग्रंथपत्र काढलं जाईल बरोबर आहे मग तिथून क कर्मचारी ग्रंथपत्र काढेल काउंटरवरील कर्मचारी कप्पे असलेल्या खणामधून ग्रंथपत्र बाहेर काढतील बरोबर आहे काढले आता दुसरं फार महत्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे ग्रंथपत्रावरचा आणि पुस्तकावरचा किंवा सभासद पत्रावरचा अंक सारखाचा आहे का सार, पुष्टा, पुष्टा नहीं नहीं। त्या पुस्तकाचा अंक आणि त्या ग्रंथपत्रावरचा अंक सारखाचा आहे का ते पाहायचं कधी कधी काय होते माहिती आहे का हे ग्रंथ हरवला वाचक उशा की काय करतात आणि सांगत नाही सर पुस्तक हरवलं म्हणून सांगत नाहीत ते दुसरं पुस्तक घेऊन येतात त्याच्यावर काही शिक्का मारलेलं असते काही नसते बरोबर बड़ आहे मग अशा वेळेस आपल्याला त्या आप प्रोसेस करणं फार गरजेचं असतात म्हणून ग्रंथ तोच आहे का ते अगोदर पाहणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणून हे टॅली केलं जाईल कशा पद्धतीनं टॅली केलं जाईल ते पाहायचं सभासद सभासदपत्रावर ग्रंथ परत आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग सभासद पत्रावर आणि कशावर ग्रंथपत्रावर ग्रंथ ज्या दिवशी परत आला असेल त्या दिवसाची तारीख आपल्याला टाकावी लागणार आहे बरोबर किती तारखेला परत यायला पाहिजे होतं चौदा तारखेला मग चौदा तारीख त्या दिवशी जर आला असेल तर त्या दिवसाची तारीख आपल्याला त्या ग्रंथपत्रावर टाकावी लागणार आहे ठीक आहे ग्रंथपत्रावर टाकायची आणि ग्रंथपत्र ग्रंथात मध्ये जे ग्रंथपत्र पाकिट आहे त्या पाकिटामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि नंतर ही जमा झालेली सगळी ग्रंथ आपण जी वर्गांकानुसार लावलेली त्या वर्गांकानुसार ती लावायची आहेत आणि सभासद पत्र सभासदाला परत करायचं आहे ठीक आहे ते कसं आज दोन मिनटं दाखवतो मी तुम्हाला या पद्धतीनं ग्रंथ योग्य ठिकाणी ठेवला जाईल ठीक आहे बा आता या पद्धतीने हे आहे हे बघा हे काय आहे सभासद पत्र हां लक्षात घ्या हे आहे सभासद पत्र मी हायलायटर घेतो हे सभासद पत्र आहे दिसते ना सभासद पत्र ठीक आहे आणि हे सभासद क्रमांक सभासदाचं नाव दाखलांक ग्रंथ परत करण्याची तारीख इथे दिलेली आहे ठीक आहे आता हे हे ग्रंथपत्र सभासद पत्र, पत्र आणि ग्रंथपत्र मी जरा पॉइंटर घेतो हां दिसलं आता हे सभासद सभासद क्रमांक बरोबर आहे हा सभासद क्रमांक एकशे सत्तेचाळीस हा इथं आहे का आपल्या याच्यावर आहे का सत्तेचाळीस या ग्रंथपत्रावर तोच आहे का तो पाहायचं पहिलं काम झालं याला या पद्धतीने क्रॉस करायचं केलं नंतर इथं दाखलांक जो आहे सतरा आठ नव्वद दिसते हा सतरा नव्वद हाच दाखलांक आपल्या सभासद पत्रावर मारलेला आहे का ते पाहायचं बरोबर आहे तेच आहे बरोबर आहे या पद्धतीने असं हे क्रॉस टॅली तुम्हाला करायचं आहे केलं आता हे सगळं केल्यानंतर काय करायचं आहे हे दोन पत्र जमा झालेत बरोबर आहे आता काय करायचं आपण की ग्रंथ परत केल्याचं तारीख आता कोणत्या दिवशी त्याने आणलं त्याने चौदा तारखेलाच ग्रंथ आणलेला आहे उशीर जर झाला असेल तर पुस्तक घेताना आपल्याला देऊ लावा लागणार आहे पण त्या दिवशी जर त्याने आणलं असेल तर आपल्याला काय आहे की ग्रंथ परत केल्याची तारीख टाकायची मग कशी टाकायची या पद्धतीने हे बघा येस टाकली तारीख आता याच्यावर मारू आपण याच्यावर एक मारू येस करेक्ट झालं शिक्का मारला शिक्का मारल्यानंतर आपण काय केलं की हे ग्रंथपत्र उचललं आणि हे ग्रंथपत्र आपण पुस्तकामध्ये ठेवलं आणि सभासद पत्र सभासदाला दिलं आणि जमा झालेले सगळे ग्रंथ आपण आपल्या जे वर्गांकानुसार पुस्तकं लावतो त्या वर्गांकनुसार ही चिठ्ठी तर बोधांक चिठ्ठी लावलेली आहे बोधांक चिठ्ठीनुसार ही सगळी पुस्तकं आपण त्या कपाटावर लावणार आहोत ठीक आहे ही झाली ग्रंथ परत देणे घेण्याची प्रक्रिया जर लक्षात घ्या जर कप्पे असलेल्या खणामध्ये जर काही ग्रंथपत्र पडून असतील याचा अर्थ याचा अर्थ तेवढे ग्रंथ आलेले नाहीत मग त्यांना स्मरणपत्र पाठवणं हे त्या योग्य विभागातील काउंटरवरच्या कर्मचाऱ्याचं काम आहे ठीक आहे कळालं ब आता मग ही सगळ्या प्रक्रियेमध्ये काय काय फायदे आहेत या फायद्याचा आपण आढावा घेऊया वेळ आहे फायदा नैवारोग पद्धतीमधील फायदे पहिला फायदा फार महत्वाचा आहे दिसते प्रत्येक ग्रंथ किती वाचकाने वाचला आहे हे सहजपणे कळते कसं कळते कसं Yes, ग्रंथपत्रावर आपण प्रत्येक सभासदाची नोंद करत जाणार आहोत मग हे जर ग्रंथपत्र या बाजूनं आहे या बाजूनं आहे हे जर सगळं भरलेलं असेल तर याचा अर्थ काय हे जे आहे ग्रंथ हे ग्रंथाचं आयडेंटी कार्ड आहे या ग्रंथाला जास्त मागणी आहे आणि याच्यावर काहीच नसेल तर याचा अर्थ या ग्रंथाला मागणी नाही म्हणजेच वाचकाला कोण कौन वाचकाने कोणता ग्रंथ वाचला आहे हे आपल्याला सहज कळते हा फायदा या पद्धतीमध्ये आहे आणि याचा फायदा कुठं होतो माहिती आहे याचा फायदा आपण जेव्हा ग्रंथ निवड करतो ना त्या ग्रंथ निवड करताना आपल्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो ठीक आहे पुढे या पुढचा फायदा पाहूया ग्रंथपत्रावर सभासद क्रमांक असल्यामुळे ग्रंथ पा सभासदपत्र त्या सभासदपत्रावर आपण सभास ग्रंथपत्रावर सभासद क्रमांक टाकलेला आहे आणि त्या क्रमांकाचं आपल्याकडे त्याचं फॉर्म आपल्याकडे भरलेला असतो म्हणून आपल्याला जर असं वाटलं अर्जंटमध्ये की नाही हे पुस्तक परत खेळायचं आहे तर आपण त्या सभासदाला तो परत हवा तेव्हा हुआ, ताबडतोब मागता येतो हा फायदा या पद्धतीमध्ये आहे त्यानंतर गर्दीच्या वेळी पा इथे तोच ब्राऊनच्या दिव्य पद्धतीमध्ये हेच होतं की गर्दीच्या वेळी गर्दी झालेली गर्दी आहे गर्दीच्या वेळेस ग्रंथ देण्याचं काम अनेक जण करू शकतात फायदा लक्षात घ्या ग्रंथ देऊ शकतात बरोबर आहे ना कारण देताना आपल्या दोनच गोष्टी करायच्या आहेत एक सभासद क्रमांक टाकायचा आहे बरोबर आहे आणि सभासद क्रमांकावर दाखलांक टाकायचा आहे आणि दोन्ही ग्रंथपत्र आणि सभासद पत्रावर पत्रा दिनांक ड्युडी टाकायची बस एवढंच काम आहे ते हाताने लिहता येते म्हणजे गर्दीच्या वेळेस अनेक कर्मचारी काम करू शकतात हा फायदा आहे पुढचा दररोज किती ग्रंथ बाहेर गेलेत कळते कसं कप कानामध्ये जेवढे ग्रंथपत्र जमा होतील याचा अर्थ तेवढे ग्रंथ आज ग्रंथाबाहेर गेलेले आहेत आकडेवारी आपल्याला सहज कळते हा एक फायदा आहे नंतर या पद्धतीमध्ये ग्रंथपत्रावरून कोणता ग्रंथ कोणत्या वाचकाकडे आहे कळते कसं येस आता हे ग्रंथपत्र आहे या ग्रंथपत्रावर सभासदाचा क्रमांक असतो आणि त्यावरून कोणत्या सभासदाकडे कोणता ग्रंथ आहे हे आपल्याला कळते कारण ते आपल्या जवळच आहे ठीक आहे ओके okay, हा एक फायदा आहे पुढचा फायदा पाहूया पुढचा फायदा विशिष्ट या हे इफेक्ट आहे तुमच्यासाठीच आहे हे सगळं सा फार प्रचंड मेहनत करून बनवलेले लक्षात घ्या विशिष्ट दिनांकाला पा विशिष्ट दिनांकाला किती ग्रंथ परत येणार होते परंतु किती ग्रंथ येण्यास विलंब झाला हे कळते कसं कारण कप्पे असले खणामध्ये ती ग्रंथपत्र लावलेले असणार ला आहे जो जो ग्रंथ ना परत येईल तो ग्रंथपत्र काढलं जाईल पण जो ग्रंथ परत येणार नाही ते ग्रंथपत्र तिथेच राहील याचा अर्थ ते ग्रंथ परत आलेला नाही आणि कि मग अशा वेळेस आपल्याला सहज कळते की किती ग्रंथ विलंबनं आलेले आहेत बरोबर आहे आणि त्याला स्मरणपत्र आपल्याला पाठवता येते चला फायदे भरपूर आहेत यामध्ये आणखीन फायदा सातवा फायदा आहे आता ग्रंथपत्र चुकून जर खना बाहेर पडलं पडू द्या ना कुठेही पडू द्या पडलं तरीही आपल्याला ते व्यवस्थित ठेवता येते का कारण त्याच्यावर ड्यू डेट टाकलेली आहे कोणत्या दिवशी परत येणार हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून ज्या दिवशी परत येणार असेल त्या दिवशी त्या कप्पे असलेल्या घणामध्ये देय दिनांक पत्राच्या मागे आपल्याला ते सभासद पत्र ग्रंथपत्र दाखला अंकानं चढत्या क्रमांकानं लावता येते ठीक आहे म्हणजे अडचणी येत नाही तिथं नाही तिथं ब्राऊनच्या दिव्य पद्धतीमध्ये ग्रंथ ग्र सभासदपत्र आणि ग्रंथपत्र एकत्र केलेलं होतं आणि ते जर वेगळं वेगळं झालं की कोणाकडं को काय आहेच पत्ताच लागत नाही ठीक आहे इथं तसं होत नाही हा फायदा इथं आहे ठीक आहे पुढचा फायदा पाहूया पुढचा फायदा आहे सभासदाला त्याच्या नावावर किती ग्रंथ आहेत हे त्याच्याकडं त्याच्याकडे पत्र आहे त्यालाही कळते की आपल्या नावावर किती ग्रंथ आहेत आणि तो कधी परत करायचा कारण तो डेट सुद्धा असते ड्यू डेट असते कारण वाचकाचे फार प्रकार आहेत मागच्यावर सांगितलं होतं की वाचक पुस्तक घरी नेलं संध्याकाळी वाचू असं म्हणता म्हणता उद्या वाचू आठ दिवस होतात तरी लक्षात येत नाही मग म्हणते अरे वाच परत करायला पाहिजे होतं ग्रंथ परत केला नाही बरोबर आहे ते लक्षात आलं पाहिजेत म्हणून त्यावर ड्यू डेट आहे ते ड्यू डेट सभासद पत्रांना कळते म्हणून आपल्या किती ग्रंथ आहेत कधी परत करायचं हे सभासदाला कळते हा एक फायदा आहे नंतर कोणकोणत्या ग्रंथाला जास्त मागणी आहे हे कळते वाचकांच्या आवडीनिवडी काय आहेत कोणत्या वाचकांनी कोणकोणते ग्रंथ वाचले हेही कळते हे फायदे या देवघेव पद्धतीमध्ये आहेत नंतरचा आहे नंतर प्रत्येक सभा तेच आत्ता मी सांगितलं ते सभासदाच्या आवडीनिवडी कळतात आणि याचा उपयोग आपल्याला ग्रंथ निवडीसाठी होतो नंतरचं आहे या पद्धतीमध्ये ग्रंथ देताना आणि परत घेताना आपण पत्रावर आणि ग्रंथपत्रावर नोंदी करतो ग्रंथपत्रावर सभासदाचा क्रमांक टाकतो आणि सभासदपत्रावर पुस्तकाचा दाखला अंक टाकतो त्यावरून आपल्याला देवघेवीची कायमची नोंद तिथं राहते कायमची नोंद बरोबर आहे हा या देवघेव पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा आहे एवढे सगळे फायदे आहेत एवढे सगळे पण पण तरीही याच्यात काही उनिवा राहतात आता उनिवा काय आहेत ते आपण पाहूया याच्यामधली उनीव पहिली उणीव या देव्य पद्धतीमध्ये काही उनिवा राहतात पहिली उनिवा आहे की विशिष्ट ग्रंथ कोणत्या सभासदाकडे आहे हे कळते पण हे कळण्यासाठी आपल्याला कप्पे असलेल्या खणामध्ये सगळे ग्रंथपत्र शोधावे लागतात वे वाया जातो बरोबर ना नेमका ग्रंथ कोणाकडे सभासद पत्रावर लिहिलेला आहे ग्रंथपत्रात या सभासदाचा क्रमांक टाकलेला आहे बरोबर आहे हा ग्रंथ या सभासदाकडे आहे पण हे केव्हा कळेल जेव्हा आपण ती सगळीच ग्रंथपत्र शोधू तेव्हा आपल्याला ते कळणार आहे बरोबर आहे ना त्यासाठी आपल्याला फार महत्वाचं की या सभासद पत्रावर आपल्याला टाकायचं आहे ठीक आहे पुढे जाऊया पुढचं एक दोष त्याच्यामधला पाहूया यस एखाद्या वाचकाचे जर सभासद वा पत्र हरवलं आणि त्या सभासदाच्या नावावर कोणते ग्रंथ आहेत हे जर शोधायचं असेल तर ते सगळं शोधावं लागणार सगळे ग्रंथपत्र शोधावं लागणार आहेत त्याचा श सभासद क्रमांक शोधावा लागणार आहेत आणि मग सभासदाच्या क्रमांकावर कोणता ग्रंथ आहे हे सगळं शोधायला वेळ वाया जातो ही मोठी अडचण तिथे येऊन जाते त्याचबरोबर जर वाचकाला एखाद्या वेळेस विलंब झाला ग्रंथ आणला नाही जर त्या वाचकाला जर स्मरणपत्र पाठवायचं असेल ब्राऊनच्या योग्य पद्धतीने तिथंच होतं सभासदा पत्रावरच त्याचं नाव आणि पत्ता होता बरोबर आहे म्हणून ते पटकन करत होतो पण इथं तसं नाही इथं आपल्याला फक्त सभासद क्रमांक आहे ग्रंथपत्रावर मग तो सभासद पत्र घेऊन क्रमांक घेऊन आपण जी फाईल तयार केलेली आहे फाईल कोणती ग्रंथ वाचकांचे नोंदणी केलेली आहे फॉर्म भरून घेतलेले आहे त्या फॉर्मवर नंबर टाकलेला असतो मग तो फॉर्म काढावा लागेल तो फॉर्म पाहावा लागेल तिथून तो पत्ता घ्यावा लागेल आणि मग वाचकाला द्यावा लागणार आहे हे सगळ्या गोष्टी या पद्धतीमध्ये आहे त्यामुळं शोधण्यास वेळ जातो ग्रंथपत्रात सभासदाचा क्रमांक लिहिण्यास जर चूक झाली तर मात्र ग्रंथ आपल्याला वेळेवर परत मिळू शकत नाही हां वाचकांत जर वेळेवर आणला तर फार फायदा पण जर नाही आणला खूच त्याला कळालं की आपलं चूक झाली तो येणारच नाही आणि मग मात्र अडचणी येऊ हो शकतात ही सुद्धा या देवघेव पद्धतीमध्ये उणीव राहून जाते आणि पुढची उणीव आहे ग्रंथ परत घेण्याच्या कामी अनेक कर्मचारी काम करू शकत नाहीत देताना अनेक कर्मचारी काम करू शकतात फायदा पण ग्रंथ परत घेताना अनेकाला काम करता येत नाही का कारण ते कपडे असलेखान जवळच आहे एवढाच आहे आणि त्याच्यात तुम्ही शोधणार कसं म्हणून एकालाच काम करता येणार आहे अनेकाला काम करता येणार नाही ना कळालं समजलं ठीक आहे पुढे जाऊया दो पुढचा दोष पाहूया बस झाले भरपूर आहेत पाच झाले भरपूर झाले दोष आणखीन एखादा पाहायचा हां ठीक आहे पुढचा पाहू वाचक सभासद पत्र अनावयास विसरला तर ग्रंथ परत करताना त्यांचं सभासद पत्र आणलं नाही तर, तर त्या सभासद पत्रावर नोंद करता येणार नाही बरोबर आहे मग सभासद पत्रावर आपली नोंद तशीच राहून जाईल बरबर है नोंद अपने लड़ोवे करता ये नहीं हि उव इध राहुल जे नी है यद्धति ग्रंथपत्रा सभासदपत्रा दे दिनांक चिठ्ठी पर महति नोंद नंबर टाकाच क्रमांक टाका शिक्के मारा दिनांक टाका सग कर थोड़ा तो वेल लगारे प्राउं के देव्य पद्धतिपेक्षा थोड़ा सा जास्ती वेल य पद्धति मधे लगतो परंतु ही अत्यंत उपयुक्त अभी देव्य पद्धत है ठीक है कळालं अनेक दोषीच्यामध्ये जरी असले तरी आजही जगामध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारी जर कोणती देवघेव पद्धत असेल तर ती आहे नेवार्क देवघेव पद्धत कळालं आता या भागामध्ये आपण इथं थांबूया पुढच्या भागात आपण संगणीकृत देवघेव पद्धत काय आहे त्याचा आढावा घेऊया ठीक आहे नेहमी सांगणार असतो त्याच पद्धतीनं घरी राहा सुरक्षित राहा आणि जाताना मास्क लावणं फार गरजेचं आहे का नाही का कवीनं फार म्हटलेलं आहे से अच्छा मास्क लगाना मास्क लावा नेहमी उपयोग करा हात धुवा स्वच्छ हात ध्यावा आणि घरीच रहा ठीक आहे धन्यवाद